झाडून नाही फळांची झाडं मी फळांची झाड आपल्याकडे शनिवार नंतर येते उद्या हां अच्छा अच्छा चालेल ना सर येऊन जाईन हो बरोबर चालेल बरोबर चालेल ठीक आहे सर कोण हां अच्छा अच्छा ओके 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 त्यांना भेट कुठे खूप छान झाले नवीन प्रयोग बद्दल बोलायचं तुमच्याकडे आयडेंटिफाय करू तुमच्याकडे एक मशीन आहे ज्याच्याने ते हवा मारून त्याची एअर प्रेशर कॉम्प्रेसर ते जर तुम्ही काढून दिलं आणि संध्याकाळी ती गल्ली बॅरिकेडिंग करून बंद करून दिली आणि ते कॉन्क्रीट पोटून आपल्याला नेहमी अशा पद्धतीच्या कामांमध्ये मदत करतो त्यांचे प्रतिनिधी म्हणून काळे जे आहेत अनिल जे आहेत तर या सगळ्यांचं मी मनापासून सर्वप्रथम पद्धतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे. ही मूळ संकल्पना खरं काही आपल्यासाठी नवीन नाही आहे. गेल्या अनेक वर्ष आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं वृक्षारोपण करतो परंतु एक असं धोरण असायचं की वृक्ष लावायचे मग त्याला प्रोटेक्शन करायचं त्याच्याऐवजी आपण थोडा उलट विचार केला की प्रोटेक्टेड ज्या जागा आहेत त्या ठिकाणी का वृक्षारोपण करू नये तिथं चांगला त्याचा उपयोग होईल. जे शेजारपाजारचे सगळे जे इथली लोकॅलिटी आहे इथले सगळे नागरिक असतील त्यांच्यासाठी आणि एकंदरीतच जर चांगलं या ठिकाणी घनदाट वृक्षारोपण झालं तर हा भाग एवढ्या भागासाठी कदाचित त्याचं फुफ्फुस मुलांग म्हणून काम करेल अशा पद्धतीची संकल्पना होती आणि त्यातच मग महात्मा मॅडमच्या नेतृत्वात आपण जी बैठक घेतली त्यामध्ये सगळ्यांना आवाहन केलं त्यामध्ये क्रेडाईला मी विशेषतः बोलवलं होतं कारण अनेक ओपन स्पेसेस असतात आणि आपले डेव्हलपर्स त्यामध्ये चांगल्या भावनेनं काहीतरी काम करू इच्छित असतात तर त्यांना एक आयडिया द्यायची म्हणून कारण शेवटी काम करणारे तर आपणच आहात परंतु एक जास्त आयडिया किंवा कशा पद्धतीनं करावं त्याचं सुसूत्रीकरण कसं असावं दृष्टीनं थोडं आपण ती बैठक घेतली होती आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. आज शहरात म्हणजे मला वाटतं रोज मॅडम एका ठिकाणी तरी आपल्याला आमंत्रण असतं वृक्षारोपणाचं त्याच्यामुळे हे अतिशय आनंदाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे. त्याला विशेषतः जैन उद्योग समूहानं जो हातभार लावलेला आहे नेहरू तलाव असेल किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांसोबत एन जी ओसोबत काम करून त्यात आज क्रेडाईनं सुद्धा एक महत्त्वाचा भाग घेतलेला आहे. क्रेडाई किंवा त्यांच्याशी जे जुळलेले सगळे लोक आहेत ते एकतर ते अप्पर क्लास आहेत किंवा अप्पर मिडल क्लास आहेत म्हणून सगळ्यांकडं फायनान्शियली सगळे ओकेच्या स्थितीमध्ये आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी समाजाला एक काहीतरी देणं लागतं या भावनेतून जे वनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. परंतु एक दोनच ओपन स्पेस न घेता प्रत्येक वर्षी किमान 20-25 ओपन स्पेसेसचं आपण टार्गेट ठेवायला पाहिजे कारण प्रत्येक स्पेसमध्ये जरी आपण 100-150 झाडं पकडले तर 1000-1500 ते झाडं होतात आणि त्यापैकी मॉर्टॅलिटीचा रेट आपला 70-80% पर्यंत होतो. म्हणून जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे.